चोपड़ा महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी हे महाविद्यालयाच्या पटांगणावर पोलीस भरतीसाठी सराव करतात. मुंबईत झालेल्या पोलीस भरतीमध्ये 52 विद्यार्थी भरती झाले तर नुकताच सीईटी परीक्षेचा निकाल लागला. यामध्ये देखील विद्यालयाचे विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळालं. महाविद्यालयातील 2 प्राध्यापकांना PhD प्राप्त झाली असून सर्व गुणवंत विद्यार्थी प्राध्यापकांचे सत्कार संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट संदीप पाटील यांनी केले. यावेळी प्राध्यापक संस्थेचे पदाधिकारी विद्यार्थ्यांनी पालक उपस्थित होते. चोपडाहून प्रतिनिधी रवींद्र कोळी. आपल्या महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी खूप चांगलं यश संपादन केलं आहे. त्यांचं मी प्रथम अभिनंदन करतो, कारण CET चा निकाल कालच लागलेला आहे आणि या निकालामध्ये सुद्धा आपल्या महाविद्यालयाने खूप चांगल्या पद्धतीचं यश मिळवलेलं आहे. अतिशय चांगले मार्क्स मिळालेले आहेत आणि यशाची ही कायम परंपरा ही कायम ठेवली विद्यार्थ्यांनी, याचासुद्धा आम्हाला मनस्वी आनंद होतो. या विद्यार्थ्यांनी खूप मेहनत घेतली, खूप जिद्दीने अभ्यास केला आणि त्यांनी मार्क्स मिळवले, त्याच्यामुळे त्यांचं भविष्य खूप उज्ज्वल आहे असं मी समजतो. त्याचप्रमाणे पोलीस भरतीसाठीसुद्धा आपल्या महाविद्यालयाचे जवळजवळ 52 विद्यार्थी मुंबई पोलीस दलामध्ये भरती झाले, त्यांचासुद्धा सत्कार करण्याचा आज योग आलेला आहे. त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा आपल्या महाविद्यालयाच्या ग्राउंडचा जिम्नॅशियमचा उपयोग केला आणि ते यशस्वी झाले. त्यांचा यशामध्ये आम्हीसुद्धा सगळ्यांना सामील आहोत. भविष्यात त्यांची चांगली प्रगती व्हावी, मोठ्या पदावर त्यांनी जावं असे मी म्हणतो. त्याचप्रमाणे 2 प्राध्यापक PhD झाले, डॉक्टर VD कर्द पवार आणि डॉक्टर अभिजित सावंखे यांनीसुद्धा PhD प्राप्त केली, त्यांचं मी अभिनंदन करतो. असा एक त्रिवेणी संगम दुग्ध सरकारा योग आज या ठिकाणी आलेला आहे. संस्थेतर्फे मी या सगळ्यांचा अभिनंदन करतो. जो सर्वे केला सुरुवातीला यांचं मन होते केंद्रात नरेंद्र आणि महाराष्ट्रात देवेंद्र, याच्यावरून यांचं स्पष्ट कळतं की यांच्या पक्षाच्या व्यक्तीवरसुद्धा प्रेम त्या ठिकाणी दिसत नाही, हे वेगळे प्रेम त्या ठिकाणी करतात. आणि आता माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे हिंदुत्व आणि बाळासाहेबांचा विचार घेऊन पक्षातून बाहेर पडले. म्हणून आता यांना बाळासाहेब का आठवले नाही? जाहिरातमध्ये ज्यावेळेस बाळासाहेबांचा किंवा आनंद दिघेंचा फोटो वगळला मी जाहिरात आलीच कसं, याच्यावरून यांचं माननीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब यांच्याकरता खोटं प्रेम त्या ठिकाणी आहे. बाळासाहेबांचं नाव घेऊन फक्त हे बाहेर निघाले, त्यांचा फक्त नावाचा उपयोग हे महाराष्ट्रामध्ये करतायत. पण काही थोड्याच दिवसांनी त्या ठिकाणी सिद्ध होऊन जाईल की खरी शिवसेना कोणाची. बाळासाहेब हे शिवसैनिकांचे का फुटीरवाद्यांचे हे महाराष्ट्रातील जनता त्या ठिकाणी नक्की यांना दाखवून दिल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. आताचा यांचा हा सर्वे आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये भाजपला फक्त 28 जागा त्या ठिकाणी दाखवतात आणि शिंदे गटाला 5 जागा त्या ठिकाणी दाखवतात आणि महाराष्ट्रामध्ये विधानसभेला जो सर्वे झाला की दोघं पक्ष मिळून 100 वर यांच्या जागा त्या ठिकाणी येणार नाही आणि लोकसभेला सुद्धा युतीच्या भाजप आणि शिंदे गटांच्या फक्त 14 ते 15 जागांचा सर्वे त्या ठिकाणी, हा सर्वे सुद्धा त्या ठिकाणी खोटा आहे. जनतेशी दिशाभूल करणारा सर्वे त्या ठिकाणी आहे. म्हणून महाराष्ट्र जनता वेळेवर योग्य निर्णय घेईल, यांना धडाशिफारशी त्या ठिकाणी राहणार नाही. पुन्हा आता यांना बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार राहिला नाही असं जनतेच्या माध्यमातून त्या ठिकाणी बोललं जात आहे.